हॅलो, नमस्कार. मी सोनाली. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्या माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळचं मॉर्निंगचं टायमिंग होतं. माझी बाहेरची सगळी आवरावर वगैरे झालेली होती. जसं तुम्ही परवाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की मी इडलीचं पीठ जे आहे ते भिजत घातलेलं होतं. मग ते रात्रभर आंबवलं, व्यवस्थित असं आंबलं गेलं आणि आज सकाळी आता इडलीचा बेत आहे. त्याचबरोबर खूप साऱ्या गप्पा. तुम्ही म्हणता ना की आज हे दिसलं नाही व्हिडिओमध्ये, ते दिसलं नाही. आज सगळी दिसतील ही, मस्त अशी बोलतील ही. नवीन ताई असाल, पहिल्यांदा पाहत असाल या ताईचे व्हिडिओ, जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर जरूर सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब न करता घंटी दाबून ऑल ऑप्शन दाबा, म्हणजे जेणेकरून आपले 3:30 रोजचे व्हिडिओ आपल्याला मिळतील. इथं बघू शकता, हे इडलीचं बॅटर आहे. इडली पण आप्पे उत्तापे जे काय आहे ते एकाच ह्याच्यात आपल्याला पिठामध्ये बनवता येतं. त्यासाठी मी आता सुरुवातीला सोडा टाकला आणि मीठ टाकलं. तर सोडा टाकल्यानंतर आपले पीठ जे आहे ते फुगलं जातं. तुम्ही म्हणता ना की आमच्या ज्या इडल्या आहेत त्याला जाळी वगैरे येत नाही आहे किंवा हे होत नाही, तर जाळी येण्यासाठी पीठ ना व्यवस्थित असं आंबवावं लागतं, फुगलं पाहिजे असं पीठ. माझं पण तेवढं जास्त फुगलेलं नाही, पण पीठ फुगण्यासाठी उष्ण ठिकाणी त्याला ठेवावं किंवा उन्हाचं ठिकाण जे असतं तिथं ठेवावं. पण खरं सांगते, जाळी येते पण आंबट जे असतं ना, एकदम आंबलेलं पीठ नाही खाऊ वाटत, त्याचा वास येतो उग्र, त्यामुळे मी जास्त काही आंबवू देत नाही. बाकी घरातल्यांना आंबवलेलेच आवडतात पदार्थ. मग त्यासाठी तुम्ही दही वगैरे टाकून संध्याकाळी ठेवू शकता. आता इथे तुम्ही म्हणाल मेथी का भाजत आहे, तर आजीचं औषध जे आहे ते बनवायचं आहे. जे शुगरसाठी औषध असतं त्यासाठी मेथी बघा व्यवस्थित अशी मंद आचेवर मी भाजून घेत आहे. हाय फ्लेम कधी मंदाच, असं करून आपल्याला व्यवस्थित अशी एकदम ह्यानं भाजून घ्यायची आहे. करपवायची वगैरे नाही आहे, तिचं औषध आहे ते आणि त्याच्यावरती तिची शुगर कंट्रोलमध्ये झालेली आहे. तर इथं बघा आता तेल टाकलेलं आहे आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या ज्या आहेत ना त्या मी घेतलेल्या आहेत. इडली म्हणल्यानं तुम्ही म्हणाल ताई सांबार वगैरे बनवत असेल, पण नाही, या टायमिंगला सकाळी नाही ते शक्य होत, एवढ्या सकाळी आणि बाकीची इतर कामं आणि हे या सगळ्यांची गडबड वगैरे. बटाट्याची भाजी आणि मी चटणी बनवणार आहे. तर जिरं मोहरीची फोडणी देऊन कांदा जो आहे तो मोठ्या मोठ्या साईजचा कट केला आहे. विसरले, मेथी झाल्यानंतर मला डाळ भाजून घ्यायची होती जी चटणीसाठी आहे, पण विसरले आणि त्यामुळं मग मी दुसरं पॅन जे आहे, सॉरी तवा, तो ठेवलेला आहे आणि तिकडं मी डाळ भाजून घेत आहे. इकडच्या साईडला कांदा चालू आहे डाळ चटणीसाठी आणि कांदा बटाट्याच्या भाजीसाठी. ही बटाट्याची भाजी कोणी कट करून करतं तर कोणी कुसकरून बटाटा टाकतं. बघा, शक्यतो कुसकरून बटाटा टाकला जातो, पण आजी म्हणली मला वेळ आहे, मी कट करून देते तर दे म्हणलं. तिला बसून काहीतरी कुडू कुडू काम म्हणतात ना, तसं प्रकार असतो. काल खूप साऱ्या जणींनी आजीबद्दल बोललेलं आहे, आजीला प्रेम दिलेलं आहे. बऱ्याच जणींनी सांगितलं की आजी का बोलत नाही, सांगेन मी पुढे जाऊन सगळं. सविस्तर सगळ्यांशी चर्चा होणार आहेत. आणि हो, लाईक जरूर करा, लाईक खूप माझ्या वाढलेल्या आहेत. सगळ्या ताईंना थँक्यू सो मच म्हणेन की सांगितल्यानंतर तुमच्या लाईक खूप साऱ्या वाढलेल्या आहेत. या ताईच्या शब्दाला एवढं हे करता, महत्त्व देता, हेच खूप सारं आहे माझ्यासाठी. आता बघा, त्या बटाट्यामध्ये नॉर्मली पाणी टाकलेलं आहे. पाणी एवढ्यासाठी नॉर्मली टाकलेलं आहे की सगळीकडे मसाला लागला पाहिजे, मीठ जे आहे ते लागलं पाहिजे. शक्यतो बटाट्याच्या भाजीमध्ये मी पाणी टाकते नॉर्मली, नाहीतर एकदम कोरडी अशी फडफडीत भाजी होते. चवीनुसार टाकलेलं आहे मीठ. साधी सिंपल अशी बटाट्याची भाजी. तुम्हाला जर वाटलं तर यामध्ये तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता. पुन्हा एकदा सगळ्या ताईंना शुभ सकाळ म्हणेन. झालेली आहे बटाट्याची भाजी, डाळ पण भाजून झाले. चटणी करायची आहे. दरवेळेला 2-4 प्रकार चटण्याचे करते, पण मी आता नाही करणार, कारण आता गडबड आहे. तुमच्या दादाला डब्यामध्ये द्यायची आहे आंबोळी. तुमचे दादा आवरायला लागलेले आहेत. मला नारळ सोलून द्या की हा देणार. मिरचीचा कसका आजीचे आपल्या मेथी जी आहे ती थंड होत आहे. रोज सकाळी 1 चमचा मेथी पावडर घेते. ते शुगरसाठी आहे. बघा, ज्या ज्या ताईंना शुगर असेल किंवा घरामध्ये कोणाला असेल तर त्याने फक्त एकच करा की मेथी जी आहे ती मी आता जशी भाजून घेतली तशी भाजून घ्यायची आणि मिक्सरला फिरून काढायची. पाऊस बघू शकता चालू झालेला आहे, दिसतंय असा उघडला म्हणलं की असा चालू होतो हा पाऊस. किट्ट मॅडम बसलेले आहेत. ओ,
आज चंद्रकोण नाही काय तुमच्या दादाने काय करून ठेवले दाखवायचंय तुम्हाला कुठन काय म्हणतात की दुर्बुद्धी सुचली म्हणतात ना भैया तर खूप ओरडायला लागलाय पप्पाला खूप म्हणजे खूप अरे वा ओरडला भैयाला अजिबात आवडलं नाही दाखवते मी तुम्हाला पहिले आपल्याला नारळ सोलून देऊ दे आपलं काम पहिला बघूया नारळ इथंच देणार ना सोलून भय मारतून दे मारतून तर आणि तुम्ही म्हटलं ना की आजी का बोलत नाही तर आजी बोलते बोलायला काय नाहीये पण थोडस म्हणतात की एक हापणा म्हणतात की तिचा वेळ माझा वेळ मॅच होत नाही त्यावेळेला औषध तर खात असते कुठं झोपलेले असते याच्यावर एक आठवलं परवा मला एक कमेंट आलेली बाई तुझ्यात एवढं कोण घोरतो गो बाई तर आजी घोरते भयानक घोरते आजीला घोरायची सवय आहे काय म्हणाल की एवढं कोण घोरतोय प्रत्येक वेळेला आवाज येतोय तर काय होतं की दुपारच्या टायमिंगला मी माझं काम करत असते तेव्हा ती झोपलेली असते कारण साहजिकच आहे दुपारच्या टायमिंगला झोपलं जातं त्यावेळेला ती घोरत असते जोर जोरानं जोर जोरानं सगळ्यात मोठा तिचा प्रॉब्लेम घोरण्याचा आहे काय उपाय असेल तर सांगा ताईंनो हे सोलायला लागलं नारळ बघू लेक कसा नारळ सोडते मावशांना दाखवूया मावशांनो बघा ओ लेकरू बघा बघा आता काही गरज नाही मला पप्पाला हिंडायची पप्पाच्या मागे लागत बसायची तोरगाय माझ संध्याकाळ पत्र सोर सारखं पप्पाला हो या करून द्या त्या करून द्या आता माझा भैया आला श्री कामा माझा भैया करतोय आरामात बाळा सोल खर तेवढा कचरा केलेला पण गुंडाळून टाक बरं का टाकतो म्हणजे लागेल बाळा नको दे पप्पा कडे तसं नाही लावायचं खाली घालायचं कधी भैया खाली ठेवायचा मांडीवर ठेवायचा नाही उठ बघ भैया कसं सोलायचं शिकून घे आता काढून द्या पटकन फोडून मला ते काढस तर का वाजेल बारा मला डबा बनवायचा मोठी फिरवायची अशी वय काय रे का घेतला रे 12 वाजता तुम्ही मग तुझं काम कुठं हाली पिलीच आहे म्हणणार एक तर हिला करा मदत आणि वर नाही ऐकून घ्या पॅन्ट झाड उठ बया हा ना ना हा अरे हा ना जोरात हा ना तर आता खूप दिवसातून इडली पात्राचा नंबर आलाय तसं तरी मी इडली जे आहे ते बनवतच नाही बनवल्या तर आंबोळ्या कधीही तरी उत्तप्पा एवढंच असतं आणि डोसा राहिला पेपर डोसा तर पेपर डोसाला तो तवा पण तसाच लागतो त्यामुळं आंबोळी सगळ्यात जास्त पसंत केली जाते ते भांडं काढलं स्वच्छ धुवून घेतलं कारण साहजिक आहे वरती खूप दिवस झालं होतं आणि त्या वरच्या कपाडात तुम्ही म्हणता ना काय ठेवता आता दाखवलं तुम्हाला काय ठेवते ते जे काय नको असलेली भांडीच आहेत एक तर ताई म्हणते बापरे किती भांडी करून ठेवलेले आहेत तर खरंच सांगते सगळीजण म्हणून जर काढली ना भांडी तर प्रचंड भांडी आहेत भांड्यांचा इंटरेस्ट संसार करण्याचा इंटरेस्ट आणि मग नंतर ज्या वेळेला आपल्याला ते पसारा काढतो म्हणतात ना तर त्यावेळेला ते दुखणं आल्यागत होतं म्हणजे नको असलेले सगळे वरती ठेवलेले आहेत लागणारेच फक्त काढलेत तर अशा पद्धतीनं खाली फक्त नॉर्मली तेल लावले जास्त नाही मी लावलेलं अगदी हलकंसं तेल लावले आणि बस सगळं ठेवलेलं आहे चहाचं भांडं तुम्ही बघू शकता असं ठेवलं असं पडत आहे असं ठेवलं असं पडत आहे तुम्ही बरेच जण म्हणला काढून फेकून दे कशाला ठेवलं ते रिस्की भांडं येस पण बायकांचं एक असतं बघा की हे भांडं चांगलं आहे याला कुठंच काय नाही कसं टाकायचं कसं फेकायचं बघूया कुठंतरी त्याचा बाहेर असाच वापर करावा म्हणते मी पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे रिस्की आहे ज्या ताईंच्यात आहे त्यांनी पण जपून राहावा आधीमध्ये कधी पडेल आणि कधी वाकडं काय सांडेल त्याची गॅरंटी नाही उरलेली सुरलेली जी कुठे चहा पाण्याची होती त्यांना चहा पाणी वगैरे दिलेलं आहे आज नाश्त्याला पण हेच असणार आहे फक्त तुमचे दादा तेवढे आहे ना त्यांचं जे कसदार अन्न आहे ते खाऊन जाणार आहेत चटणीला काय घेतलेलं आहे तर हरभऱ्याची डाळ भाजून वाटली शेंगदाणे घेतलेले आहेत मुठभर थोडंसं जिरं टाकलं कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट
आणि खोबरं, अख्खा एक नारळ वापरलेला आहे आणि डाळ जी तुम्ही आता पाहिली तेवढी तर जवळजवळ 7-8 लोकांची चटणी एवढ्यात बनवून होते, त्याच्यापेक्षाही जास्त, कारण कोण पातळ ठेवतं कोण घट्ट। पदार्थ काय घातले तुमच्या लक्षात आलं असेल, इतर कुठलाही जास्त काही नाही, तीळ खसखस हे ते काही नाही, साधे सिंपल आपले खोबरं शेंगदाणं हेच वापरायचं आहे। आणि हो, हिरवी मिरची जी आहे तिचा मी वरून आता तडका देणार आहे। हिरवी मिरची मी त्यात घातलेली नाही आहे कारण चटणी जास्त प्रमाणात खाल्ली जाणार आहे, इतर चटण्या नाही आहेत, आणि मग हिरवी मिरची जर तशीच टाकली तर पोटाला लागते। फोडणीसाठी जिरं मोहरी टाकलेले आहेत आणि यामध्ये हिरवी मिरची जी आहे ती टाकली, कढीपत्ता टाकलेला आहे। आता यामध्ये थोडे थोडे मसाले, यामध्ये काय तर हळद टाकलेली आहे, धना पावडर, जिरा पावडर आणि अगदी किंचित अर्ध्याला अर्धा चमचा टाकलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर। पिवळं आणि येल्लो कॉम्बिनेशन पण छान दिसतं, भाजीचा कलर पण छान दिसतो, सॉरी चटणीचा, त्यामुळे मी थोडंसं काश्मीरी लाल मिरची टाकते, बाकी आपली ज्याची त्याची मर्जी। फोडणी तडका दिल्यानंतर पाणी घालायचं आहे। आता बऱ्याच जणांच्या तेवढी घट्ट चटणी खाल्ली जात नाही, पाणी ओतून खातात, बघा जेवायच्या वेळेला काय करतात, वाटीत चटणी घेतात आणि त्यामध्ये पाणी ओततात, तर तसंही खाऊ शकतात। यामध्ये चवीनुसार टाकलेलं आहे मीठ आणि बस हलवायचं आहे आणि ठेवायचं आहे। आता इथं बघू शकता तुम्ही पूर्णपणे आपल्या इडल्या ज्या आहेत त्या बाहेर निघालेल्या आहेत, आता थंड होऊ द्यायच्या आहेत। गरम गरममध्ये लगेच जर मी काढल्या तर प्रॉब्लेम करणार, पण तुमच्या दादाचा एक गोंधळ सुरू होता, डबा डबा डबा, तशाच काढलेले आहेत बघू शकता। तर आता तुमच्या दादांचा डबा भरणार आहे, पण तुम्हाला मी जसं आधी म्हणलं काय तर दाखवायचं आहे, दुर्बुद्धी सुचलेली म्हणतात की कुठून, तर बघू शकता, बघा तुमच्या दादाला काय तोंडाची अवस्था करून ठेवली आहे। हे काल अचानक काय विपरीत सुचलं, ज्याचं काम त्यानंच करावं, आपण चुकून करायला गेलो आणि ते जरा जास्त म्हणजे प्रमाणापेक्षा खाली आलं, आता म्हणलं चुकीचं दिसण्यापेक्षा सगळंच काढलेलं बरं। मला कमेंट येतात तुमचं नाव काय आहे? माझं नाव नितीन आहे, परंतु मला सगळेजण बापू म्हणून ओळखतात, बापू शिवाय कोणी तुम्हाला म्हणजे ओळखणार नाही। काय वाटलं तुला, आवडलं हे पप्पा कसलं? पर्वताईंना आजचा शुभ दिवस, आजचा दिवस आनंदात मजेत जाओ। बापू काय म्हणतात? पणापासून माझे म्हणजे जे मुलं होती माझ्या संघ जे मंडळातली वगैरे सगळे जे होती कोण कोण असतील ते जेवढी तेवढी बापू म्हणत होती पहिल्यापासून। आज नवीन एक हे कळलं असेल यांच्याबद्दल, हे मी सांगितलं नव्हतं ना, हे माहित नव्हतं, पण त्यांची ओळख बापू या नावाने आहे। मला टेन्शन आलं त्या वेळेला, मला कळलं बापू म्हणलं पोरं उद्या उठून बापू बापू म्हणून म्हणजे झालं, पण पोरं पप्पा म्हणायला शिकली। आणि हो, परवाच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट अशी आली की माझ्यामध्ये जास्त करून इगो आहे का, म्हणजे माझ्यामध्ये इगो स्वाभिमान वगैरे, माझ्यात इगो स्वाभिमान, एखादा माझ्या संघ जर समजा बोलायचा राहिला तर मी पण त्याच्या संघ असं ताठून म्हणा स्वाभिमान जपून म्हणा मी लांब जाते का? दोघांपैकी कोण आहे तसं? माझ्यात जास्त आहे। हा, आणि माझ्यात हिजत नाही, कारण का आमच्या दोघा जर कधी तू मैमय झालं तर मी फुगून बसतो काय, त्यामुळे हीच मला पाणी जास्त लावते, उशीर म्हणजे कोणाशी हे करून राहत नाही, बोला धरून राहत नाही। मला जर एखाद्याने सांगितलं त्या व्यक्ती संग बोलू नको तर मी बोलेल का? नाही बोलणार, बोलते परत ती, म्हणजे ते लोकांनी जास्त जीव उशीर म्हणजे त्यांच्यापासून लांब राहू शकत नाही, तिला स्वभावच तसा आहे तिचा, आणि ह्या स्वभावामुळे कोणी असू दे दुश्मन असू दे। मी एक जर म्हणलं ना तर मी वर्षानुवर्ष सुद्धा बोलणार नाही, परंतु ही जास्त उशीर थांबू शकत नाही, त्यामुळे माझ्याकडे शिव्या कर। तर चला तुमच्या दादांना बाय करूया आणि पुन्हा आपल्या कामाला लागूया। पण हो, मला एक सांगायला तुम्हाला म्हणजे आनंद होईल की आपला जो स्वयंपाक असतो तो कामावर सर्वांना आवडतो ना, मुलांना आवडतो, सगळ्यांना आवडतो, आवडीने खातात असं जास्त घाल, अरे आवडीनं खातात म्हणल्यावर त्यांना पण देणं गरजेचं आहे। आणि कधी आपल्या हातची चव जर वेगळी असेल किंवा छान असेल तर मिळून मिसळून खाल्लेलं बरं, तर असो थँक्यू म्हणे ना, तुमच्या निदान माझं जे काय जेवण आहे ते पोचत आहे। तर अरुण, तू पण मम्मीचं जेवण पसंत करतो आणि तुझे फ्रेंड पण करतात बरोबर, हा, तुला असं आवडतं शेअर करायला मम्मीचं जेवण कसं काय? चांगलं म्हणतात त्याने, मग तुला मम्मीला असं चांगलं म्हटल्यानं आवडतं मला, काढलेलं तुला मम्मीला असं छान म्हणलेलं आवडतं,
आणि जर असं कोण म्हणलं तुमची मम्मी चांगलं जेवण बनवत नाही, भात बनवते, तर नाही आवडत का? का कारण सांग ना, काय वाटतं तुला, फील काय होत? चांगलं वाटत. पप्पा काय म्हणतात कोण म्हणतच नाही, तर खरंच सांगते आपल्या जेवणाला कधी कुणीही नावं ठेवत नाही. सागर, संदीप, कोणीही असू दे, पै पाहुणे वगैरे. हा, एखाद्या वेळेस तिखटाला म्हणतील की बाबा तुमचं तिखट कमी आहे, कारण घरामध्ये तिखट जास्त कोण खाणारे नाहीयेत. हा आरू आहे पण गोड कमी खातो, तिखट नॉर्मली खातो. तर हे बुरसुट आहे. ए आर्यन पण आहे. बुरसुटे आहेत अजून, आता जातील आंघोळीला. हा चू, काय म्हणलीस तू, तू शेअर पण करत नाहीस. अगं तसं माझे पार्टनर्स आहेत तरी त्या दुसऱ्याकडे जड बसतात, जागेवर बसायचं खायचं. हा, द्यायचं नाही का मी कला? नाही, त्या आल्या तरच द्यायचं. कुणी सांगितले उगीच पाणी लावायचं ना? बघा स्वभावात फरक गेल्या पप्पावर. ती पप्पावर गेल्या, आरू माझ्यावर गेला. काय पाहिजे बाळा पप्पाना, काय पाहिजे? तुम्ही म्हणतो था ना सोनाली, या बॉक्स मध्ये काय आले पार्सल परवा, म्हणते ते पार्सल दाखवा आम्हाला. दाखव तुम्ही काय आलत, म्हणजे आलेला आहे नळ आहेत, नळ हे बघा, असले नळ ना मागवलेले आहेत फिल्टरला. आणि आपल्या फिल्टरचा जो आधीचा नळ आहे तो हा आहे, बघू शकता तुम्ही, स्टँडर्ड क्वालिटीचा म्हणेन मी. आणि हे लो क्वालिटीतले आहेत. हा, पण याचा प्रॉब्लेम झाला, काय झाले बघायचं, पण रिपेरिंग करावं लागणार आहे. बॉडी सगळी चांगली आहे, मस्त आहे. ज्या वेळेला आम्ही त्यांच्या ह्याच्यात कॉल केला आणि विचारलं, असा नळ आमचा बाद झालाय ना, आम्हाला नळ पाहिजे, त्यांनी डायरेक्टली आम्हाला काय जवळजवळ सगळे मिळून 1000 रुपये, म्हणजे बसवण्याचे चार्जेस वगैरे सगळे मिळून 1000 रुपये सांगितले. मी विचार केला 16000 फिल्टरमध्ये नळच नसता, जर एवढा 1000 रुपये मेंटेनन्स ज्या वेळेला निघतो तेव्हा मेंटेनन्स जेव्हा निघतो तेव्हा एवढे पैसे. मग आम्ही विचार केला की एवढे पैसे घालण्यात काहीच अर्थ नाहीये, म्हणून म्हटलं हे बघूया आपण रिपेअर होतंय का. तोपर्यंत मागवला हा नळ. आता यामध्ये पॅकेजिंग आहे, एक्सचेंज करायचं आहे, तुम्ही बघू शकता. मी एक्सचेंज केलेला बसला नाही, त्याची घडणावळ आणि याची घडणावळ थोडीशी वेगळी आहे. रीत बघू शकता हा बसवलेला. तर असं आता काम माझं इझी झालं, या नळामुळे खूप गोंधळ झालेला. चालू करून दाखवते, तोपर्यंत आम्ही आयडिया काय केली बघा. हा चमचा, असे दोन चमच्यांचा मात्र केले, चमचा घालायचा, प्रेस करायचं आंघोळीसाठी आणि इडलीसाठी बघा, आंघोळ्या न करता. तर आता यांना नाश्ता तर मी देईनच, पण हो, परवा जो स्वामी समर्थांचा आम्हाला आलेला अनुभव, जो व्हिडिओ गेला, त्या व्हिडिओमध्ये खूप कमेंट आहेत की आम्हाला गुरुवार करायचे सोनाली, पण कसे करायचे, काय करायचे, नॉनव्हेज खाल्लंच पाहिजे का, सोडलंच पाहिजे का. भयानक कमेंट आहेत, भयानक. त्या दिवशी मी रिप्लाय त्या दिवशी दिलेले नाही आहेत, कारण सर्रास कमेंट सांगते मी, जवळजवळ 60% कमेंट त्याच होते की आम्हाला व्रत करायचं आहे. तर मी तर ऑलरेडी आता करतच आहे, म्हणजे आता उद्या पण आहे आपलं, पण थांबलेलं आहे ह्याच्यामुळे, 15 वड्यामुळे. पण मी तुम्हाला एक सांगेन की मी ऑलरेडी केलेले व्हिडिओ सगळे मी शेअर केलेले आहेत. तुम्ही ना चॅनलवरती प्रांजल शिंदे स्वामी समर्थ गुरुवार म्हणून सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. मावशांनो, ज्या दिवशी आंबोळी इडली असते त्या दिवशी हातपाय फक्त ब्रश केलाय, आज आंघोळ केलेली नाही. काय झालं गाई, चटणी लई भारी झाली, आवडलं तुला? आवडलं का? छान. थांब ग, तुला तुम्हाला आंबोळ्या आणते रे, 2 मिनिट. आई, तुला सगळ्या जणी म्हणतात आजी का बोलत नाही व्हिडिओ मध्ये, बोलत नाही. हा का बोलत नाही? मला बोलता येत नाही. तांदळाचे पदार्थ खायला हलके ना सोपे, म्हणजे जड अन्न नाही, सोप. हा हा, तू पहिला असलं खात नव्हती, आंबट लागतंय आंबट लागतंय करून खात नव्हती ना, पण आता हे चांगलं लागतंय का, आंबट लागतंय का हे? नाही आता चांगलं. हा, भारी झालंय आजचं. हा, आणायला लागले, थांब भाजायला लागले तिकडं. तुला इडली देऊ का आणि जरा, इडली बघायला, इडली कशी लागते? इडली दे दोन. हा, मी आता झाड लोट वगैरे केली, आता माझं काम झालेलं आहे, म्हणजे कुठलं तर किरकोळ किरकोळचं. अजून माझं भरपूर काम आहे, कपडे वगैरे मशीन लावायचे आहे, किचन ओटा उरकायचं आहे, परशी आहे, आता आरू चू जाणार आहे शाळेला. आज इडल्यांचं राड असल्यामुळे सकाळी सगळ्यांचं खाणं झालं, डबे झाले, सगळं झालं, त्यामुळे लय पसारा झालेला आहे, भांडी जास्त पडतात. इडल्याच्या आपण म्हणतो भांडी कमी पडतात, पण भांडी जास्त पडलेली आहेत. मला एक रात्रीचा जोक आठवला, तो सांगायचा आहे. काल किट्टो बघा म्हणलेली, काय एक बूंद की किंमत तुम क्या जानो मम्मा म्हणलेली. टाकलंस तू? होय टाकलं, हिला काय माहित नाही अजून काय. मग ते आठवलं, हे रात्री आल्यावर
असंच काहीतरी विषय निघाले आणि मी म्हणलं एक चुटकी सिंदूर की तुम्ही किंमत तुम्ही काय जाणो ह्यांना म्हणताना हे काय म्हणताय ए भास्कर 10 रुपये तर आहे तू काय सांगायला लागले तर 10 रुपयाला तर मिळते तू कशाला किंमत सांगायला लागल्यास इडुडुशी हाय भास्कर असलाय तुमचा आरू सकाळी काय म्हणते मला म्हणलं आंबोळ्या देऊ का तुला इडली देऊ आता खायला जस्ट म्हणलं डब्याला मी इडली देते मला काय म्हणलं पीठ कुठल्यात जास्त संपतंय मी म्हणलं इडलीत जास्त जाते आंबोळीत कमी जाते मग आंबोळ्या कर का तर मला संध्याकाळी पण आल्या ना पाहिजे तर तुमचा आरो असा आहे आपला काय असंच कॅमेरा ओपन नसतो ना खरं तो कधी कधी बघा एवढ्या पण म्हणजे ह्याच्या पद्धतीनं बोलतो एक त्याचं कधीही बोलणं जे असतं ते एकदम सिरियसली मध्ये कधीच नसतं कायम हसी मजाक चेष्टा अशातलं बोलणं असतं तर चला मी एंड करते आता कुडू कुडू चालूच आहे बघा सगळ्या माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना सगळ्यांना शुभ सकाळ बाय.